विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेरीज म्हणजे काय हे शिकूयात। याकरिता आपण काही उदाहरणे पाहूयात। उदाहरण एक, प्रज्ञाकडे दोन चॉकलेट होते। वडिलांनी एक चॉकलेट दिले तर तिच्याजवळ एकूण किती चॉकलेट झाले? दोन अधिक एक, एकूण तीन चॉकलेट झाले। उदाहरण दोन, राजूकडे चार आंबे व नीताकडे दोन आंबे आहेत, तर सगळे मिळून किती आंबे झाले? चार अधिक दोन, एकूण सहा आंबे झाले। उदाहरण तीन, रामचे दोन व श्यामचे दोन पेन एकत्र केले तर एकूण किती पेन होती? दोन अधिक दोन, एकूण चार पेन होती। उदाहरण चार, पाच सफरचंद अधिक तीन सफरचंद किती झाले? पाच अधिक तीन, एकूण आठ सफरचंद झाले। विद्यार्थी मित्रांनो, बेरीज म्हणजे एकत्र करणे, मिळवणे, एकूण व अधिक करणे होय। धन्यवाद।